या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्भी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्भी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर शहरात राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या माध्यमातून तब्बल 1100 कोटी रुपये खर्च करून 2 उड्डाण पूल उभारले जाणार आहेत। या संदर्भात भूसंपादनासाठी महापालिका प्रशासनानं धडपड सुरू केली आहे। महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून संबंधित उड्डाण पुलामध्ये बाधित होणाऱ्या मिळकतदारांचं मूल्यांकन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करून घ्यावं अशी मागणी केली आहे। यामुळे भूसंपादन कधी पूर्ण होणार आणि उड्डाण पुलांचं टेंडर कधी निघणार याकडे शहरवासियांचं लक्ष लागलंय। साखरेचं खाणार त्याला महाराष्ट्र देणार अशी सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। कारण देशभरात सुमारे 550 साखर कारखाने आहेत, यातील निम्मे साखर कारखाने महाराष्ट्रात आहेत। जगात भारत साखर निर्मितीमध्ये क्रमांक 1 देश बनला असून महाराष्ट्र हे भारतात सर्वाधिक साखर उत्पादन करणारं राज्य ठरलंय। राज्यभरातील 246 पैकी 95 कारखाने अजूनही सुरूच आहेत, त्यामुळे यंदाच्या वर्षी 342 लाख टन साखर उत्पादित झाली असून अजूनही ऊस गाळप सुरूच आहे, त्यामुळे यंदाच्या वर्षी विक्रमी साखर उत्पादन होणार हे निश्चित। सर्वोच्च न्यायालयानं 10 मार्च रोजी स्थगित केलेली महापालिका निवडणुकीची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा सुरू केली आहे। 15 मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आरक्षण सोडत त्यावरील हरकती आणि सूचना तसंच प्रभागनिहाय आणि विभाजित केलेल्या मतदार याद्यांची प्रसिद्धी त्यावर हरकती आणि सूचना यासाठी किमान 1 ते 1.5 महिना लागणार असून त्यानंतर पावसाचे दिवस लक्षात घेता सप्टेंबर महिन्यात निवडणुकीची अंतिम टप्प्यातील प्रक्रिया सुरू होईल असे संकेत मिळत आहेत। सोलापुरातील साईबाबा चौक मोतीलाल नगर झोपडपट्टी न्यू पाच्छापेठ या परिसरात IPL मॅच गुजरात टायटन आणि लखनऊ सुपर जायंट टीमच्या सामन्यावर सट्टा घेताना तिघांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे। आरोपींना बुधवारी न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर 4 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे। सुनील दाते, विनायक पुरुड, चंदन बडगंची अशी आरोपींची नावं आहेत। त्यांच्याकडून TV, लॅपटॉप, 7 मोबाईल, 1 सेटटॉप बॉक्स असा 1 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे। गायत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सोलापूर अक्कलकोट रोडवर मल्लिकार्जुन नगर मेन रोड पासून 500 मीटर हाकेच्या अंतरावर श्री गुरुराज पार्क मधील नक्षत्र हाइट्स मध्ये 1 BHK, 1.5 BHK, 2 BHK फ्लॅट्स व दुकानगाळे बुकिंग साठी आजच भेट द्या। महारेरा रजिस्टर्ड प्रकल्प श्री गुरुराज पार्क या रो हाऊस च्या यशस्वी प्रकल्पानंतर नक्षत्र हाइट्स या रेसिडेन्शियल व कमर्शियल प्रोजेक्ट ला सुरुवात केली आहे। रस्ते, ड्रेनेज, पाणी इत्यादी सुविधा उपलब्ध। अधिक माहितीसाठी साईटवर एक वेळ अवश्य भेट द्या। साईट पत्ता मल्लिकार्जुन नगर किसान संकुल समोर सोलापूर। संपर्क 99 75 27 35 69 आणि 84 46 12 33 16। देशात आर्थिक संकट ओढावलं असून श्रीलंका पाकिस्तानातल्या राजकीय अराजकतेवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोट ठेवलंय। त्यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून भाजप सरकारवर निशाणा साधलाय। ते म्हणाले, भाजप सरकार जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतंय। आणीबाणीनंतर जनतेनं इंदिरा गांधींचं सरकार पाडलं होतं, त्यानंतर मोरारजी देसाई यांचं सरकार जनतेनंही पाडलं। जनता सुजाण आहे, नेते चुकल्यावर धडा शिकवते असं शरद पवार म्हणाले। राज्यामध्ये येत्या काही दिवसात महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकींचा धुराळा उडणार आहे। या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार का असा सवाल उपस्थित होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय। अजित पवार म्हणाले की आगामी निवडणुकीत राज्यस्तरावर महाविकास आघाडीनं एकत्र लढली जावी असे आम्ही प्रयत्न करत आहोत, मात्र जिल्हास्तरावर स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यायचा आहे असं अजित पवार यांनी सांगितलंय। राज ठाकरे 5 जूनला अयोध्या दौरा करणार आहेत। राज ठाकरे यांच्या दौऱ्याला अयोध्येतील साधू संत तसंच भाजप खासदार ब्रजभूषण सिंग यांचा विरोध आहे। आधी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि त्यानंतर त्यांनी अयोध्येत यावं असं भाजप खासदार म्हणतात। तर मुस्लिम पक्ष आणि बाबरी मशीद प्रकरणी पक्षकार असलेले इक्बाल अन्सारी यांनी देखील राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करत आहेत। मात्र सर्व विरोधानंतरही राज ठाकरे अयोध्येला जाण्यावर ठाम आहेत। मनसेच्या बाजूनं मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू झाली आहे। अंधेरी पूर्व विधानसभेचे शिवसेना आमदार रमेश लटके यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं। ते कुटुंबासह दुबईत फिरायला गेले असताना काल सायंकाळी त्यांचं निधन झालंय। वयाच्या 52व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। लटके यांच्या निधनाचं वृत्त कळताच स्थानिकांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर एकच गर्दी केली।
लग्नाच्या बस्त्यासाठी व्ही आर पवार सारीजेस सर्वोत्तम स्त्री सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्र दालन डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क सारीज डिझायनर लाचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी लिनन कुर्ती यासह भरपूर फॅन्सी ड्रेस मटेरियल आमच्या येथे व्हरायटी असतात फॅशनच्या एक पाऊल पुढे मानपानाच्या अहेराच्या साड्यांचे स्वतंत्र होलसेल विभाग व्ही आर पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड 275 चाटी गल्ली सोलापूर फोन 2 74 47 96 मोबाईल 95 52 74 47 99 राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली असून ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याचंही संभाजीराजेंनी सांगितलंय. संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ नुकताच संपलाय. त्यानंतर संभाजीराजे यांनी पुढची आपली भूमिका आज जाहीर केली आहे. संभाजीराजे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आज संभाजीराजे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत त्यांची पुढील भूमिका आज जाहीर केली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना आरपीआयमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. बाळासाहेब आंबेडकर तुम्ही माझ्या पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारा नेतृत्व घ्या मी तुमच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे. महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप असे 4 मोठे पक्ष आहेत आणि मनसेही आहे. समाजाच्या हितासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे असं रामदास आठवले यांनी म्हटलंय. राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील क आणि ड वर्गाच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचं स्पष्ट झालंय. आरोग्य भरती संदर्भात पोलिसांचा सविस्तर अहवाल अपेक्षित आहे. मात्र या दोन्ही परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत त्यादृष्टीनं कार्यवाही सुरू आहे. लवकरच दोन्ही परीक्षा घेऊन भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत. चव्हाण फर्निचर सर्व काही एकाच छताखाली. बेडरूम फर्निचर चिल्ड्रन बेडरूम किचन फर्निचर ऑफिस फर्निचर गार्डन फर्निचर आर्टिफॅक्ट. चव्हाण फर्निचर प्लॉट नंबर 52/53 पसारे नगर हिप्परगा कॉर्नर तुळजापूर हायवे सोलापूर. फोन 8446575721 84 46 57 51.